भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतात, आपण थेट तिकडे जाऊयात। दिवसातल्या घटना ह्या पूरक आहेत। तुम्ही मग कोणासोबत जाऊ इच्छिता? माहित नाही। आमची एकटा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगण्या इतकी हुकूमशाही आमची नाही। आमची लोकशाही आहे, आमची एक 9 जणांची कोर आहे, आमचं केंद्रीय नेतृत्व आहे, तिथे पार्लमेंटरी बोर्ड आहे। मला काहीच म्हणजे आता काय प्रस्ताव तर यायला पाहिजे पहिला। मगाशी भाजपकडून टीका केली जाते, शिवसेनेने हिंदुत्व गमावलंय, मात्र त्यांचं फक्त हिंदुत्व आहे की खरंच हिंदुत्व पाहायला मिळतो? गेल्या 26 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकवण्याचा इतिहास आहे, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदारांना द्यायचा असा इतिहास आहे, आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करण्याचा इतिहास आहे, तो पाहता केंद्रीय नेतृत्व ठरवेल, परंतु यांच्यापैकी कोणावरही बरोबर जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काही इच्छा नाही। असं आहे की ज्यावेळेला तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल होतो, तुम्हाला अटकेची शक्यता वाटते, त्यावेळेला तुम्ही अटकपूर्व घेत असता। अटकपूर्व घेण्यासाठीची हालचाल त्यांची सुरू आहे। इतका मॅटर मोठा आहे की असं काही माहिती नसताना टिप्पणी करणं बरोबर होणार नाही। त्यामुळे ज्या प्रकाराने हा विषय आता बाहेर पडलाय, त्याच्यामध्ये पुरेसं सत्य बाहेर येण्यासाठी वाट पाहिली पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे इतक्या मोठ्या विषयावर मी काही टिप्पणी करणार नाही। दादा, मुंबई महानगरपालिकेच्या इतर ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणुका रंगण्याची शक्यता आहे, मात्र जर झाली तर मुंबईमधलं काय चित्र असेल, पुण्यामधलं काय चित्र? कशामुळे शक्यता आहे? ओबीसी राजकीय आरक्षण आता संपुष्टात आले, म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या असं निवडणूक आयोगानं म्हणजे कोर्टानं सांगितलेलं आहे, मात्र निवडणुका ज्या आहेत त्या रखडण्याची शक्यता आहे का? आणि जर झाल्या तर पुढची भूमिका काय? महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रमुख नेते हे प्रचारासाठी उपलब्ध नसल्यामुळे निवडणुका लांबण्याचीच शक्यता जास्त। त्याचं कारण एकमात्र नेता, एकमात्र चेहरा प्रचाराचा, आणि तेही फील्डमध्ये येण्याच्या मर्यादा, त्यामुळे त्यांना पोस्टपोन झालेलं चांगलं। त्यामुळे ओबीसी पॉलिटिकल आरक्षणासाठी पोस्टपोन करा, याच्यापेक्षा स्वतःच्या स्वार्थासाठी पोस्टपोन करा, हा अजेंडा जास्त आहे। मला असं वाटतं की आपल्याला मी काय म्हटलं ते कळलं। असं मी म्हटलंच नाही, मी टोपी फेकली आहे, कोणाच्या डोक्यावर बसते मला काय माहित। इतक्या ओपनली हे सांगण्यासाठी वेगवेगळे नेते, पुन्हा एकदा नाव घेत नाही, वेगवेगळे नेते जसे ओपनली स्टेटमेंट देत आहेत, असं ओपनली सांगण्या इतकी राजकीय असमजदारी माझी नाही। शरद पवारांच्या कालच्या विधानानंतर खरं तर काल खूप काही घडामोडी सुरू झाल्या। शरद पवारांनी दिल्लीत एक विधान केलं होतं की जर का भाजपला मदत पाहिजे असेल तर आम्ही त्यांना मदत करू, आणि त्यानंतर कधी आता काही आणि ते 14 गेलं होतं नाही 19 त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये कटुता निर्माण झाली आणि नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली वगैरे असं ते म्हणाले। नाही, त्यांनी जे पुण्यकर्म केलं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढवण्याचं जे पुण्यकर्म केलं त्याची तरी जाहीर कबुली दिलेली आहे, आणि ती जाहीर कबुली दिल्यानंतर सुद्धा शिवसेनेला त्यांच्याबद्दल प्रेम असेल तर त्यांचं प्रेम त्यांना लखला भो। महाविकास आघाडी सरकार पडणार आणि नवीन वर्षात नवीन सरकार येणार, नया साल नाही उमंग। अरे आम्ही प्रश्नांसाठी फोन करतो, पत्र लिहितो,
आम्ही प्रश्नांसाठी फोन करतो, पत्र लिहितो, त्याला उत्तर येत नाही. आता तर आणि मुळात मला या निमित्ताने मांडलंच आहे, अनेक वेळा मांडू दे की उद्धवजी हे आम्हा सगळ्यांचे चांगले मित्र आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहे. महाराष्ट्राची संस्कृती कोणाच्या आजारपणाबद्दल टिंगल टवाळी करण्याची नाही. मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वाढलो त्यात हे शिकवलंच जात नाही. आणि त्यामुळे उद्धवजींच्या तब्येतीला आराम पडो असं रोज सकाळी प्रार्थना करण्यासाठी जे जे देव मी डोळ्यासमोर आणतो त्या सगळ्या देवांना मी प्रार्थनाच करतो. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची आपण अशा प्रकाराने चर्चाच करू नये. पण मी वारंवार त्यामुळेही म्हटलं की बाबा त्यांच्या तब्येतीची स्थिती पाहता त्यांनी विधानसभेत येण्याचा, प्रवास करण्याचा, मंत्रालयात येण्याचा हट्ट धरू नये आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आता बी विचारपूस करण्यापुरता विषय झाला तर फोनवर ते उपलब्ध असतील असं मला वाटत नाही.